आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षात सगळं काही आलबेल नाहीये, त्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. गेली अनेक वर्ष श्रीकांत शिंदे विरोधी भूमिकेत होते आणि त्यावरनं हा वाद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रवींद्र चव्हाणांशी आपण बोलणार असून आम्ही शिंदे गटाला ताकद देऊ आणि श्रीकांत शिंदेंना गेल्या वेळीपेक्षा जास्त मतांनी निवडून आणू असंही बावनकुळे म्हणतात. श्रीकांत शिंदेंनाही त्या ठिकाणी आम्ही सांगतो आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे लोकल वाद आहे ते सोडून एकनाथ शिंदेजी जे आपल्याला शेवटी त्यांची सीट आहे, सिटिंग सीट आहे, त्यांना कोण हलवू शकणार आहे? श्रीकांत शिंदेंना कोण हलवू शकणार आहे? त्यांना कोण, त्यांना मागच्या वेळेपेक्षा आमच्याचं म्हणणं राहील की श्रीकांत शिंदेंना मागच्या वेळेपेक्षा जास्त मताने आम्ही निवडून आणू किंवा ते निवडून येतील. त्यांची क्षमता खूप आहे, त्यांच्या क्षमतेबद्दल मला बोलायचं नाही, पण भाजपा तेवढ्याच ताकदीने मदत करेल. परंतु लोकल काही वाद आहे त्या वादाबद्दल मी बैठक घेणार आहे असं समजू नये. एवढा एखाद्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रात काही युतीमध्ये बेबनाव आला आहे, एखादी छोटी मोठी घटना होत राहतं. मी एकनाथजी आणि रवींद्र चव्हाणशी बोलेल आणि याच्यातला वाद संपेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.